सरकार आहे उठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आमच्या सर्वांचा आहे। रोहितजी काय सांगाल या मोर्चा बद्दल? गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती आहे की राज्यपालांनी राजीनामा द्यावा, मात्र त्यावर काही कार्यवाही झालेली नाहीये, उलट काल एकत्र कार्यक्रम झाला। नेमका मोर्चाचं काय उद्दिष्ट? कसं आहे, एक अहंकार असतो, तुमचं केंद्रात सरकार आहे, तुमचं राज्यात सरकार आहे, आणि मग एक अहंकार काही लोकांच्या मनामध्ये असतो की महाराष्ट्राच्या विरोधात, थोर व्यक्तींच्या विरोधात बोललं तरी चालतं। हा जो अहंकार आहे त्या ठिकाणी आम्हाला मोडायचा आहे। त्याच्याचबरोबर इतर राज्याच्या इलेक्शनसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेला काही लोक जे घाण ठेवत आहेत ते आम्हाला पटत नाही। गुजरातचं इलेक्शन होतं तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रातल्या युवकांचं भविष्य असणारे जे महत्त्वाचे प्रोजेक्ट ते गुजरातला नेले, आणि आता कर्नाटकाचं इलेक्शन आहे, मराठी माणूस जे कर्नाटकामध्ये आहे त्या ठिकाणी त्यांना त्रास दिला जातो, महाराष्ट्राच्या जमिनीवर डोळा त्या ठिकाणी ठेवला जातो, मग कर्नाटकाचं इलेक्शन। त्यामुळे जो महाराष्ट्राचा वापर हा इलेक्शनसाठी, इतर राज्याच्या इलेक्शनसाठी होतो आहे ते आम्हाला पटत नाही। महाराष्ट्र कोणासमोर झुकला नाही, कधीही त्या ठिकाणी झुकणार नाही, आणि हे जे झुकवण्याचा प्रयत्न आहे, दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ते आम्हाला पटत नाही। सुषमा अंधारे आणि संजय राऊतांच्या वक्तव्यावर कसं पाहता तुम्ही? बर, मला त्यांना विचारायचं आहे, जे राज्यपाल बोलले, जे केंद्रातील भाजपचे जे प्रवक्ते ते बोलले, त्याच्यावर त्यांचे नेते बोलले, कर्नाटकचे काही मुख्यमंत्री बोलले, हे नाटक होतं का? नाटक असेल तर लोकांना सांगा ना की आम्ही नाटक केलं, लोकांचं लक्ष मूळ जे महत्त्वाचे विषय आहेत, रोजगार, बेरोजगारी ह्याच्यातून ते वळवण्यासाठी आम्ही हे नाटक केलं, ते बोला ना तुम्ही। आज भाजपने सुद्धा प्रत्युत्तर दाखल एक आंदोलन ठेवलेलं आहे, माफी मांगो हे आंदोलन, ते फक्त राजकारण आहे, तुम्ही एक समजून घ्या। खरंच अस्मितेचं जर पडलं असतं ना तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं असतं, त्या राज्यपालांच्या विरोधात केलं असतं, दिल्लीत बसलेल्या प्रवक्त्याच्या विरोधात केलं असतं, त्यांचेच नेते जे राज्यामध्ये आहेत जे तोर व्यक्तींच्या विरोधात, त्यांच्या विरोधात त्यांनी केलं असतं ना आंदोलन, केलं का? नाही। तर ते काय करत आहेत? ते राजकारण करत आहेत। आम्ही काय करतो आहे? तर खऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांचा आवाज हा त्या ठिकाणी झोपलेला सरकारपर्यंत घेऊन चालत आहे, त्यामुळे त्यांना राजकारण करतं, त्याला खरंच काय अस्मितेचं पडलेलं नाही, त्यांना परवानगी घ्यावी लागते, करू का नको करू। त्यांच्यातल्या पण अनेक कार्यकर्त्याच्या मनामध्ये खतखत आहे की महाराष्ट्राच्या विरोधात जे आज चाललं आहे ते त्यांनासुद्धा त्या ठिकाणी पटत नाही, पण त्यांना परवानगी मिळत नाही, आणि आम्ही स्वइच्छेने या ठिकाणी महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी आलेलो आहोत। किती लोक उपस्थित राहणार असं वाटतं? परवानगी दिली नसती तर ते त्या ठिकाणी अडचणी झाले असते, आणि शेवटी तुम्ही जर बघितलं अंधेरीचं जे इलेक्शन होतं त्याच्यामध्ये सुद्धा शेवटपर्यंत ते थांबले, आणि त्यानंतर मग त्यांनी माघार घेतली असं दाखवलं। इथं सुद्धा अप्रत्यक्षपणे लोकांच्या भावनांच्या ती ताकद जर बघितली भावनांची, त्याच्या विरोधात त्या ठिकाणी त्यांनी माघारच घेतली असं मला म्हणायला लागेल। त्यांनी परवानगी दिली, पण इथं जनसमूहा जो मोठ्या प्रमाणात येणार होता।